लास्ट व्हिडिओमध्ये आपण मीटर ब्रिजमध्ये येणारे एरर्स आणि त्याला कसं मिनिमाइज करतात याच्यावर डिस्कस केलं या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट ॲमपी असलेला केल्विन मेथड बघणार आहोत केल्विन मेथड म्हणजे काय टू द टू पाईंट द रेजिस्टन्स ऑफ आहे गॅलन मीटर रेजिस्टन्स ऑफ ए सेम एक्सप्रेशन असणार आहे गॅलोनॉ मीटर दोघांमध्ये बेसिक डिफरन्स काय ना ते एकदा बघून घ्या एक आहे तुमचं स्ट्रीप आहे एक काय तुमचं दोन इयर स्ट्रीप घेणार आहेत ठीक आहे एक आय स्ट्रीप आहे जो मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन आहे तोच आहे तुमचा ॲज इट इज ठीक आहे इथं वन मीटरचा स्केल लावलेला आहे तुम्ही वन मीटरचा स्केल लावलेला आहे हा काय तुमचा वन मीटरचा स्केल लावलेला आहे इथं काय वायर कनेक्ट केलेला आहे तुम्ही इथं काय केलं तुम्ही वायर कनेक्ट केलेला आहे ठीक आहे इथं काय केलं तुम्ही वायर कनेक्ट केलेला आहे ओके आणि इथून मी बघितला इथून काय तुमचा इथं तुम्ही बॅटरी कनेक्ट केली त्याच्यानंतर इथं तुम्ही की के कनेक्ट केले आणि इथं काय कनेक्ट केलं तुम्ही रेवोस्टॅट कनेक्ट केलेला आहे आणि हा रेवोस्टॅट तुम्ही या पद्धतीने कॉन्टॅक्ट करून दिलेला आहे ठीक आहे चला याच्या एका गॅपमध्ये पहिले काय कनेक्ट करत होतो अननोन रेजिस्टर आता इथं गॅपमध्ये कनेक्ट करणार आपण गॅलोनो ठीक आहे दुसऱ्या गॅपमध्ये आपण नॉन रेजिस्टन्स कनेक्ट करणार आहोत ठीक आहे आणि इथून परत मी जॉकी काढलं पण यावेळेस वेळेस काय केलं जॉकीमध्ये गॅलरी मीटर कनेक्ट केलं नाही आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलेला आहे वायरमधून वा डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलेला आहे हा काय तुमचा की आहे का का ही काय तुमची बॅटरी आहे हे काय तुमचा रेओस्टार्ट आहे ते आता मेन्शन करत नाही ठीक आहे चल हे काय तुमचं मीटर्स केले हे काय तुमचं मीटर्स केले चल ह्याच्यामध्ये याच्यामध्ये काय करतो आपण इक्वल डिप्लेक्शन मेथड घेतो आपण ह्याच्यामध्ये काय करतो इक्वल डिप्लेक्शन मेथड म्हणतो याला किंवा सेम डिप्लेक्शन मेथड म्हणतो त्याला कारण तो आपण सेम डिप्लेक्शन मेथड म्हणतो क्लिअर इक्वल डिप्लेक्शन मेथड म्हणतो किंवा सेम डिप्लेक्शन मेथड म्हणत असतो आता बघा हे दोन स्ट्रीप कनेक्ट केले आहेत हा काय तुमचा एक एल स्ट्रीप आहे हा एल वन हा तुमचा एल टू असे दोन एल स्ट्रीप आहेत ठीक आहे राईट गॅप लेफ्ट गॅपमध्ये काय करेंट केलं तुम्ही गॅलनमीटर आणि राईट गॅपमध्ये काय कारण केला रेजिस्टन्स ठीक आहे राईट गॅपमध्ये काय करेन केलं तुम्ही रेजिस्टन्स परत तोच फॉर्म्युला आर इज डायरेक्टली प्रश्न उठतो काय असतं एल मग आर इज कुठं काय के एल आर इज इ कुठं काय के एल चला गॅलनमीटरसाठी लिहितोय गॅलनमीटरसाठी लिहितोय म्हणून मी गॅलोमीटरसाठी लिहितो तो म्हणून काय लिहिणार गॅलोन मीटरचे म्हणून काय म्हटलं मी गॅलोनमीटर कॅपिटलची गॅलोमीटर कॅपिटल जी आणि के ॲज इट इज याच्या अक्रॉस जे काय लेंथ येणार त्याला मी म्हटलं एल जी रेजिस्टन्सचे अक्रोच जे काय येणार आहे के एल एक्स याला इक्वेशन वन म्हटलं आणि याला इक्वेशन नंबर मी टू म्हटला आता बघा काय करतो मी ही जॉकी घेतली जॉकी कनेक्ट करायच्या अगोदर म्हणजे लावलेलं नाहीये तेव्हा गॅलोमीटर काहीतरी डिप्लेक्शन दाखवेल ते नोट करूया सपोज त्यांनी दाखवलं त्यांनी टेन मायक्रो एम्पियर सपोज त्यांनी दाखवलं गॅलोमीटरने टेन मायक्रो एम्पियर मग मी काय केलं की जॉकी कनेक्ट करायला सुरुवात केली वेगवेगळ्या ठिकाणी पहिले तर मी चेकआउट केलं गॅलमिटर वर्क करतोय का नाही त्यासाठी काय केलं मी एक्स्ट्रीम पॉईंट एक्स्ट्रीम या साईडला केलं आणि एक्स्ट्रीम या साईडला एक्स्ट्रीम या साईडला या साईडला डिप्लेक्ट झालं नंतर त्याला साईड त्या साईडला डिप्लेक्ट झालं तर गॅलमीटर वर्क करतोय चल पहिल्या कंडिशनमध्ये आपल्याला टेन मायक्रो एम्पियर मिळालं तर मी काय केलं बॅलन्स कंडिशन शोधतोय आता काय करतो मी बॅलन्स कंडिशन बॅलन्स कंडिशन कधी होणार आहे जेव्हा से नारे। नारे। तो मॅनन्स कंडिशन कधी होणार आहे जेव्हा सेम डिप्लेक्शन मिळेल सेम डिप्लेक्शन मेथड सेम डिप्लेक्शन मिळेल सेम डिप्लेक्शन ऑफ ए करंट म्हणजे काय तुमचं इथं आय जी झिरो होणार नाही पहिलं जो आय जी दाखवतात तेवढा तो आय जी आता दाखवणार आहे आय जी विल बी सेम आय जी विल बी विल बी सेम आय जी मधून जो करंट फ्लो होणार तो, तो आता सेम असो आणि त्याला आपण सेम डिफ्लेक्शन मेथड म्हणतोय ठीक आहे बॅलन्स कंडिशन म्हणतोय मग मी काय केलं इथून पहिल्यांदा काय केलं कनेक्शन केलं पहिला जो टेन मायक्रोएम्पिअ अशा वेगवेगळ्या पॉईंटला चेकआउट केलं टेन मायक्रोएम्पिअर जिथे मिळालं त्या पॉईंटला मी पी पॉईंट म्हटलं आणि पी पॉइंटच काय तुमचा पी पॉईंट म्हणजे काय सेम डिफ्लेक्शन पॉईंट आहे पी पॉईंट म्हणजे काय सेम डिफ्लेक्शन पॉइंट हां आणि लास्टमध्ये काय भेटलं होता अगोदरच्यात नल पॉईंट म्हणतात त्याला ठीक आहे म्हणजे झिरो कारण म्हणतो इथं काय भेटलं गा। सेम डिप्रेशन आता याच्या अक्रॉस जे काही लेंथ आहे त्याला मी म्हटलं एल एक्स सॉरी इथं काय तुमचा एल जी याचा अॅक्रॉस काय तुमचा एल आर ठीक आहे बस काय करूया जी आपण जी के काय केलं इक्वेशन वन डिवाइड बाय इक्वेशन टू करतोय इक्वेशन वन डिवाइड बाय इक्वेशन टू करतोय इक्वेशन वन डिवाइड बाय इक्वेशन टू इक्वेशन वन कैपिटल जी अपॉन आर के एल एक्स इत के एल आर है ना इतना के के चला बान आर इज इको एल जी अपॉन एल आर बोल एल जी अपॉन एल आर आता या आरला इकडे शिफ्ट करू या आरला इकडे शिफ्ट करू म्हणजे काय भेटलं मला जी इज इकड काय एल जी अपॉन एल आर इन टू काय आर बस आपल्याला माहिती आहे पूर्ण टोटल किती मीटरचा आहे हंड्रेड मीटरचा आहे एका साईडला किती भेटला एल जी आणि दुसऱ्या साईडला काय भेटलं मला एल आर म्हणून मी काय केलं या एल जीला ला इकडे शिफ्ट केलं म्हणजे काय केलं हंड्रेड मायनस एलजी इजिकू काय म्हणू तुम्ही एल आर मग आता इथे एल एल आरची जागी काय लिहू शकता तुम्ही हंड्रेड मायनस एल जी कॅपिटल जी इज इक्वल टू काय एल जी अपॉन हंड्रेड मायनस एल जी इंटू काय आर हे झालं मेथड इथपर्यंत आपल्याला डिराइव करायचं होतं सेम डिप्लेक्शन मेथड आपण फाइंड आउट के केलं के चल पटकन एकदा रिवाइज करूया बघा काय केलं आपण गॅलनोमीटर कन कनेक्ट केलं इन्स्टेड ऑफ अननोन रेजिस्टन्स या मेथडमध्ये आपण फाइंड आउट करणार आहोत गॅलनोमीटरचंच रेजिस्टन्स या मेथडमध्ये आपण इक्वल डिप्लेक्शन मेथड फाइंड आउट करतोय लास्ट याच्यामध्ये आपण नल डिप्लेक्शन फाइंड आउट करतो इक्वल म्हणजे सेम डिप्लेक्शन मेथड मग तुम्हाला माहिती आहे आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यल आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यल म्हणजे काय रेजिस्टन्स इज इक्वल टू द काय रेजिस्टन्स ड्यू टू द लेंथ ऑफ द वायर मग आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यल काय म्हणतोय कारण मी वायरचं डेन्सिटी कशी घेतोय कॉन्स्टंट घेतोय वायरची डेन्सिटी कशी घेतोय कॉन्स्टंट घेतोय आणि दुसरं रो एल जी अपॉन आर ए बा आर इजिकूड काय असतं आर इज इकूट काय असतं रो एल बाय ए ए कॉन्स्टंट ए कॉन्स्टंट म्हणून आपण एलला डायरेक्टली प्रोपोशनल म्हटलं आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल ठीक आहे म्हणून आपण जी इज के एल जी घेऊ शकलो आर इज कुठ काय के एल आर घेऊ शकलो आणि इक्वेशन वन डिवाइड बाय इक्वेशन टू केलं आणि तुम्हाला आन्सर मिळाला ह्या व्हिडिओमध्ये इतकंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शिओमीटर म्हणून जे काय मेन टॉपिक्स आहेत त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत या मध्ये आपण इथंच थांबूया